या चित्रास ऑइल पेस्टल या माध्यमामध्ये रंगकाम करणार आहोत. ऑइल पेस्टल वापरून किती सुंदर रंगकाम करता येऊ शकतं हे आज तुम्हाला दिसणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आपण स्किप न करता स्टार्ट टू एंड पाहायचा आहे. आपण जर नव्यानंच हा व्हिडिओ पाहत असाल तर यूट्यूबवरील आर्ट मास्टर गोरे हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन अपलोड होणारे व्हिडिओ त्याचे नोटिफिकेशन्स तात्काळ आपल्याला उपलब्ध होतील. व्हिडिओ आवडल्यास लाईकही करा आणि शेअरही करा. तुम्हाला समोर दिसत आहेत डोम्स कंपनीचे ऑइल पेस्टल्स आहेत. कुठले ऑइल पेस्टल्स वापरा, कॅमलचे वापरा किंवा डोम्सचे वापरा किंवा अजूनही मिळतात मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपन्याचे कलर्स उपलब्ध आहेत. आज मी हे ऑइल पेस्टल्स वापरतोय. त्याचबरोबर या प्रकारच्या अप्सरा कंपनीच्या ग्लास मार्किंग पेन्सिल्स आहेत, त्या आपल्याला फिनिशिंगसाठी आउटलाईनसाठी कामी येणार आहेत हे पेन्सिल्स. त्यानंतर एक सुती कापड लागेल, अशा प्रकारचं साहित्य आपण वापरणार आहोत. ही जी बकेट आहे ती आपण पिंक कलरची करणार आहोत, त्यामुळे ज्या पिंक सेट्स आहेत त्या मी घेतल्या. त्यानंतर थोडी ही व्हायलेट आहे, त्यानंतर ब्लॅक लागेल आणि ही डार्क व्हायलेट, त्यानंतर व्हाईट लागेल. हे पहा व्हाईट, त्यानंतर पिंक, रोज पिंक, व्हायलेट, त्यानंतर डार्क व्हायलेट आणि ब्लॅक. इतके आपण कलर्स या बकेटसाठी वापरतोय, डस्टबिनसाठी वापरतोय. चला सुरुवात करूया. डाव्या बाजूने या बाजूने प्रकाश वस्तूंवर पडलेला आहे, त्यामुळे या वस्तूंचा हा भाग जो आहे तो लाईट फिकट येणार आहे आणि त्याचा अपोजिट भाग डार्क येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ऑइल पिस्टल चालवत असताना एकदम बारकाईने लक्ष द्या, मी हा ऑइल पिस्टल कसा चालवतोय. आता ही वक्र रेषा आहे या पद्धतीची, मग चालवताना त्याच पद्धतीने चालायचं. आता ही उभी रेषा आहे अशी, इथे चालवताना या पद्धतीने चालवायचं, इथे चालवताना या पद्धतीने चालवायचं, अशा पद्धतीने ऑइल पिस्टल चालवायचं आहे. असा फर्स्ट लेअर देऊन झाल्यानंतर ह्या ज्या इयरबड्स आहेत याने तुम्ही या पद्धतीने हे कलर्स असे मिक्स करू शकता. जिथे छोटा पार्ट आहे तिथे इयरबड्स वापरा आणि जिथे मोठा पार्ट आहे तिथे असा कॉटनचा कपडा घेतल्यानंतर असं बोटाच्या मदतीने असं मिक्सिंगसाठी त्याचा उपयोग करायचा. या पद्धतीने त्यानंतर हा त्यातला डार्क पिंक घेतलाय आणि इथे सावलीचा भाग आहे इथे मी देतोय. व्हायलेट. विद्यार्थी मित्रांनो, बकेट, बादली, डस्टबिन म्हणजेच आपण जे आत्ता रेखाटत आहोत, रंगवत आहोत प्लॅस्टिकचे भांडे, डस्टबिन यावर मी याआधी काही व्हिडिओ तयार केलेले आहेत. त्यामध्ये रेखाटनाचे व्हिडिओ आहेत, वॉटर कलर, पोस्टर कलर, कलर पेन्सिल या माध्यमातील रंगकामाचे व्हिडिओ आहेत. ते पाहण्यासाठी आपण वरील आय बटणावर क्लिक करावं किंवा आर्ट मास्टर गोरे या चॅनलवरील प्लेलिस्टवर जाऊन ते पहावेत. म्हणजे इतर माध्यमामध्ये कसं रंगकाम करावं लागतं हे आपणास पाहायला मिळेल.
विद्यार्थी मित्रांनो, ऑइल पेस्टल मध्ये रंगकाम करत असताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? विद्यार्थ्यांसाठी ऑइल पेस्टल ही जी रंगकामाची पद्धत आहे ती एकदम सोपी आहे. फक्त काही बेसिक गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर ती एकदम सोपी आहे. रेखाटनाचे जे स्ट्रोक आहेत, राउंड स्ट्रोक आहेत, स्ट्रेट आहेत, क्रॉस आहेत, त्या पद्धतीने तो खडू तो ऑइल पेस्टल चालवायचा आहे. उदाहरणार्थ पहा, मी इथे सरळ उभा असा तो ऑइल पेस्टल चालवतोय कारण की ते रेषा उभ्या आहेत. या पद्धतीने ऑब्जेक्ट ड्रॉइंग मध्ये लाइट कलर, मिडल कलर आणि डार्क कलर. आता पहा, मी डार्क कलर देतोय म्हणजे जो सावलीचा भाग आहे त्या बाजूने डार्क कलर घेतला आणि कपड्याच्या साह्याने ते मिक्स करतोय. तुम्ही ते बोटाच्या साह्यानेही मिक्स करू शकता आणि जेथे छोटे पार्ट आहेत तिथे तुम्ही इयरबड्सचा वापर केला तरी चालेल. पाहत इथे मी त्याची जी बॉर्डर आहे ती इयरबडने क्लिअर करतोय. हा व्हिडिओ फॉलो करत असताना तुम्ही रंगकामाची पद्धत पहा, लाईट कलर कसे घेतलेत, लाईट कसे सोडले, डार्क छटा कसे टाकल्यात, सावलीचा भाग कसा दाखवलाय, ह्या गोष्टी आपण फॉलो करायच्या. आता पिंक कलर मध्ये मी काय केलंय, पिंक कलर त्यापेक्षा डार्क पिंक कलर आणि थोडी व्हायलेटची शेड घेतली. इथे समजा ब्ल्यू कलरचं ते भांडं असतं तर लाईट ब्ल्यू, मिडल ब्ल्यू आणि डार्क ब्ल्यू असे कलर आपल्याला घ्यावे लागले असते. म्हणजेच कुठलीही कलरची शेड निवडत असताना त्यातला लाईट कलर, मिडल कलर आणि डार्क कलर निवडायचा म्हणजे तुम्हाला रंगकामाला अडचणी येणार नाहीत, शेड बनवायला अडचणी येणार नाहीत. पण आता तिसरी डार्क शेड मी कोणती घेतली, व्हायलेट घेतली म्हणजे जांभळी घेतली. कारण की पिंकचा डार्क जो आहे तो व्हायलेटच होणार, त्यामुळे आपण तिथे ती व्हायलेट शेड टाकली. आणि ब्लॅक कलर जो आहे तो शक्यतो एकदम विचारपूर्वक असा वापरायचा आहे. कारण की ब्लॅक कलर जर तुमच्याकडनं वापरायचा चुकला तर तो तुमचं चित्र खराब करू शकतो आणि तो जर योग्य ठिकाणी वापरला तर तुमचं चित्र तो चांगलंही करू शकतो. ग्लास मार्किंग पेन्सिलचा उपयोग करा, जे बारकावे डिटेल्स त्यामध्ये तुम्हाला दाखवायचे ते तुम्ही ग्लास मार्किंग पेन्सिलच्या मदतीने दाखवू शकता. त्यानंतर पडछायेसाठी पहा, ब्लॅक घेतलाय मी, व्हायलेट घेतलाय आणि थोडी जी वस्तू पिंक कलरची आहे ना त्यामुळे थोडी पिंक छटा त्यामध्ये दिसणार आहे. आता तुम्ही समजा ब्ल्यू कलरची ती प्लॅस्टिकची बकेट घेतली किंवा ते भांडं घेतलं तर थोडी त्याची जी पडछाया आहे, सावली आहे, त्यामुळे थोडा ब्ल्यू कलरचा त्याच्यामध्ये रंगछटा दिसणार आहे. या पद्धतीने रंगकाम करा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे जे प्लॅस्टिकचं भांडं आहे त्याला आपण डस्टबिनही म्हणू शकतो, याचं ऑइल पेस्टलमध्ये रंगकाम पूर्ण केलेलं आहे. आपल्याला जर बकेट काढायचे असेल, बकेट रंगवायची असेल, तर याला इथे फक्त असा एक असा कान असतो आणि कडी येते बा, म्हणजे बकेटचं रंगकाम करणं देखील सेम आहे. बकेट रंगवायची असेल तर हीच पद्धत तुम्ही तिथे वापरायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, इथे तुम्हाला हे जे ऑइल पेस्टल्स दिसत आहेत आपण एवढेच वापरले आणि त्यातच हे रंगकाम पूर्ण केलेलं आहे. आपणही असाच प्रयत्न करावा. विद्यार्थी मित्रांनो,
आजचा हा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करायचा आहे. भेटूया पुढच्या भागामध्ये. थँक्यू.